समान पाणी पुरवठा करावा या मागणीवर मागील सर्वसाधारण सभेत घातलेल्या गोंधळाप्रकरणी माननीय न्यायालयानं MIMC दोन नगरसेवक सय्यद अब्दुल मतीन आणि जफर अख्तर यांचे जामीन अर्ज फेटाळून लावत त्यांची हर्सुल कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिलेत. महापालिकेच्या 16 ऑक्टोबर 2017 रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत शहरातील पाणी प्रश्नावर चर्चा चालू असताना बायजीपुरा वॉर्ड क्रमांक 60 चे नगरसेवक शेख जफार शेख अख्तर आणि टाउन हॉल वॉर्ड क्रमांक 20 चे नगरसेवक सय्यद मतीन सय्यद रशीद यांनी गोंधळ घालून महापौरांचा राजदंड सभागृहाबाहेर पळवून नेण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी त्यांनी सुरक्षा रक्षकांसोबत धक्काबुक्की देखील केली होती असं सिटी चौक पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटलं होतं. त्यावरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेपासून दोघं फरार होते. पोलिसांनी त्यांना 5 जानेवारीला अटक करून न्यायालयात हजर केलं. त्यावरून न्यायालयानं त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जानाही न्यायालयानं फेटाळून लावलंय. परिणामी हर्सुल कारागृहात त्या दोघांची रवानगी करण्यात आली आहे.